महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आमच्या या कथेची सुरुवात होते हिमालयातील सर्वात उंच शिखर कैलास पर्वतापासून। इथे राहतात गणपतीचे पिता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती। शिवजींचे सर्वात मोठे सेवक आहेत नंदी बैल। त्यांचा एक फार मोठा गणांचं सैन्य आहे। इथूनच सुरू होते आपल्या या प्रिय बाल गणेशाची कथा। एकदा माता पार्वती नंदीला म्हणाली, नंदी, मी आंघोळ करायला आपल्या महालात चालले। जोपर्यंत मी आज्ञा देत नाही कुणालाही महालात येऊ देऊ नकोस। जशी आज्ञा माते। मार्गातून बाजूला हो, मला आज जायचं आहे। क्षमा करा प्रभू, माता पार्वतीची आज्ञा आहे की कुणालाही आत येऊ देऊ नये। अरे मूर्खा, हा आदेश तर इतर लोकांसाठी आहे, मी तर तिचा पती परमेश्वर आहे। चल बाजूला हो। कसे आलात? नंदीने तुम्हाला अडवलं नाही? प्रिय, तो माझा दास आहे, त्या बिचाऱ्याची कशी काय हिम्मत होणार मला अडवण्याची? पण मी त्याला पहारा देण्यासाठीच बसवलं होतं, त्याने अशा प्रकारे माझी आज्ञा मोडायला नको होती। पण मी तर तुझा पती परमेश्वर आहे ना, मला असं अडवण्याचा काय फायदा? तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे प्रभू, पण नंदीचं असं माझ्या आदेशाला न पाळणं हे धर्माविरुद्ध आहे। रागव नकोस प्रिय, त्याला क्षमा कर, तो थोड़ा मंद बुद्धीचा आहे। नहीं, नंदीने हे बरोबर नहीं केलं, पण तू तरी काय करणार? स्वामी भक्त आहे, त्याला आपल्या स्वामीला अडवण्याची हिम्मतच झाली नसणार। पण मला एक असा गण हवा आहे जो बुद्धिमान आणि साहसी असेल आणि माझ्या आज्ञेचं पालन करणारा असेल। मी स्वतःच असा एक गण बनवणार।
जाते। गणेश काय माते? बघ पुत्र, मी स्नानघरात स्नान करायला जात आहे, तू दारावर बैस आणि जोपर्यंत मी नाही सांगत कुणालाही आत सोडू नकोस। जशी आज्ञा माते, मी कोणालाही आत नाही येऊ देणार, आपण निश्चिंत होऊन स्नान करा। तू खेळण्याच्या नादात हे विसरणार तर नाही ना? नाही माते, आपण काळजी करू नका। क्षमा करा प्रभु, आपण आज जाऊ शकत नाही। लहान बालका, तू कोण आहेस आणि मला का साडवतो आहेस? मी गौरीपुत्र गणेश आहे, आता मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे। त्यांचा आदेश आहे की जोपर्यंत ते आदेश देत नाही तोपर्यंत कोणालाही आज येऊ द्यायचं नाही। गौरीपुत्रा, तर हा आदेश माझ्यासाठी नाही, मी गौरीपती शिवशंकर आहे। दारातून बाजूला हो बालका। मुळीच नाही, जोपर्यंत आई आज्ञा देत नाही मी कुणालाही आज जाऊ देणार नाही। हट्ट करू नकोस नादान बालका, समोरून बाजूला हो। हे असंभव आहे। हे बघ, तू माझ्या क्रोधाशी परिचित नाहीयेस, मार्ग सोड, अन्यथा याचा परिणाम विपरीत होईल। परिणाम काहीही झाला तरी चालेल, सूर्य पश्चिमेकडून उगवू शकतो, चंद्र आपला मार्ग बदलू शकतो, पण मी आपल्या धर्माच्या मार्गावरून हटू शकणार नाही। मूर्ख बालका। शांत शांत प्रभु, लहान मुल आहे, याला मी समजावून बाजूला करतो। समजावून नाही ऐकलं तर जबरदस्तीने त्याला बाजूला कर। बा गणेश, तू माझा स्वामीचा राग अजून ओळखत नाही। व्यर्थ गोष्टी करू नको, हिम्मत आहे तर मला इकडून हटवून दाखव। माझा क्रोध तू वाढवू नकोस।
डरपोक आहे तू डरपोक। अशी गोष्ट आहे तर माझ्या शक्तीचा सामना कर। सेनापती आपल्या रक्षकांसोबत जा आणि त्या जिद्दी बालकाला हटवा तिथन। जशी आज्ञा प्रभू। चला। तो आहे अनर्थ। भगवान शंकर रागाच्या भरात हा कसला अनर्थ करीत आहे। बालक गणेशाला प्रेमाने समजावण्याऐवजी त्याला पराभूत करण्यासाठी गणांची सेनाच पाठवली आहे। मला मध्यस्थी करावीच लागेल। थांबा। काय वेडेपणा आहे? तुम्ही इतके सगळे मिळून एका बालकाशी युद्ध करीत आहात, मागे व्हा। पुत्र गणेश, तुम्हीही अशा प्रकारे हट्ट करता कामा नये। हट्ट मी नाही, पिताश्री करत आहेत। आपल्याला वडिलांची आज्ञा मानायलाच हवी। मार्गातून बाजूला व्हा। वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं तर मातेच्या आज्ञेचं काय होईल? मी मातेची आज्ञा कधीही टाळू शकत नाही। हट्ट करू नका, मोठ्यांच्या आज्ञेचं पालन करावं। द्वारापासून दूर व्हा। माझ्यासाठी सर्वात मोठं स्थान मातेच आहे, मी नाही हटणार। याना युक्तीनेच बाजूला करावं लागेल, अन्यथा जर भगवान आदिदेवांना क्रोध आला तर महा अनर्थ होईल। हे बघ बालका, जर तू माझं ऐकलंस तर मी तुला पुरस्कार देईन। पुरस्काराचा लाभ दाखवून माझं मन वळविशेत काय? हे तुम्हाला शोभा नाही देत ब्रह्मदेव। मला ज्ञान शिकवू नकोस बालका, बाजूला हो, नाहीतर मला भीती दाखवता काय? पण मी मुळेच भिणार नाही। याला वश करण्याकरता शक्ती बळाचा प्रयोग करावाच लागेल, तुला शिक्षा द्यावीच लागेल। Oh,
या बालकावर ब्रह्मास्त्र सोडणं उचित होणार नाही. अनर्थ होणार आहे. काय झालं प्रभू, आपण असे विचलित का झालात? सर्व काही कुशल तर आहे ना देवी? भगवान शंकराचा क्रोध आपल्या शिगेला पोहोचलाय आणि ते तांडव करीत आहेत. शिवशंकर तांडव करतात? याचा अर्थ निश्चितच काहीतरी घोर अनर्थ घडणार आहे. हो, आपल्याला लवकरच त्यांना शांत करायला कैलासावर जायला हवं. प्रभू, मी पण आपल्या सोबत येते. याच निमित्ताने भगिनी पार्वतीची भेट होईल. पुत्राचा वध केला? पुत्र गणेश, पुत्र गणेश, रागाच्या भरात आपल्याच पुत्राचा वध केलात आणि आपण सगळे देवगण गप्प उभे राहून हा तमाशा बघत होतात? कोणालाच या नादान बालकावर दया नाही आली. या छोट्याशा बालकाला पराभूत करणं इतकं गरजेचं होत कि सगळे देवगण इथे एकत्र आलेत? बोला, आपण सगळे गप्प का?
शांत झाला तुमचा क्रोध? या छोट्याशा बालकाचे प्राण घेऊन नसेल झालं तर माझाही प्राण घ्या. मला माझा पुत्र परत हवाय, जिवंत. तुम्हाला याला प्राणदान द्यावंच लागेल, अन्यथा मी पण माझ्या प्राणाचा त्याग करेन. हे आपण काय बोलत आहात देवी? मी न्याय मागते. माझा पुत्र निर्दोष होता, तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता. क्षमा करा देवी, हे अशक्य आहे. तर मग माझं जीवित राहणंही अशक्य आहे. जर या समयी माझ्या पुत्राला पुनर्जीवित नाही केलं तर मी पण माझे प्राण त्यागीन. आपण क्रोधाच्या भरात आपल्याच पुत्राचा वध केलात भोलेनाथ. आता तुम्हाला देवी पार्वतीचा आदेश स्वीकारून बालक गणेशाला जीवनदान द्यावंच लागेल, अन्यथा पार्वतीचा क्रोधाग्नी समग्र सृष्टी जाळून भस्म करेल. तसं पाहता देवी पार्वतींचा आग्रह अनुचित नाहीये. क्रोधात येऊन आपण जो अनर्थ केला आहे त्याचं हेच प्रायश्चित्त असू शकतं भोलेनाथ. अहंकाराचा त्याग करून देवी पार्वतीच्या प्रार्थनेचा स्वीकार करा भोलेनाथ. हे शक्य नाहीये. माझ्या शस्त्र प्रहाराने वेगळं झालेलं शेर पुन्हा जोडलं जाऊ शकत नाही. तर मग एकच उपाय आहे, अशा एका बालकाचं मस्तक जे आपल्या शस्त्राने कापलं गेलं नसेल असं शिर बाल गणेशाच्या देहाला जोडता येईल. विचार करण्यात वेळ घालवू नका, त्वरित आपल्या गणांना आज्ञा द्या. जा, कुण्या अशा मुलाचा शिर घेऊन या ज्याचा चेहरा उत्तर दिशेला असेल आणि ज्याची माता आपल्या पुत्राकडे पाठ करून झोपलेली असेल. तशी आज्ञा प्रभू. उशीर नका करू, जर वेळ निघून गेली तर हा परत जीवित नाही होऊ शकणार. तशी आज्ञा. चला. अरे मूर्खांनो, हे काय आणलं? प्रभू, आपण जो आदेश दिला होता त्यानुसार हाच एक बालक सापडला. आम्ही त्याच मस्तक घेऊन आलो. गजाचं मस्तक? विचार करण्यात वेळ दौडू नका भोलेनाथ. याच मस्तकाला जोडून बालक गणेशाला जिवंत करा. Oh, no.
दोष। माझा पुत्र घ्या देव, याला जिवंत केलं। आपण याला जीवित तर केलत प्रभू, परंतु या रूपात याला बघून सगळेजण याची टिंगळ करतील। चिंता करू नका, असं काहीही होणार नाही। मी याला वरदान देतो की युगानुयुग लोक याची पूजा करतील। हा अद्भुत बालक पृथ्वीवासियांचं कल्याण करेल। वरदान देते की जेव्हा कोणतेही शुभ कार्य होईल तेव्हा सर्वात प्रथम गणेशाचं पूजन केलं जाईल। हा बालक बुद्धी आणि विद्येचा दाता होणार। याला सगळ्या देवळात आणि घरोघरी स्थापना करतील। लोक याला नेहमी मोदकाचा नैवेद्य दाखवणार। आमचा पुत्र अति बलशाली आणि बुद्धिमान होणार। मी याला आजपासूनच आपल्या गणसेनेचा सेनापती नियुक्त करतो। माधवश्री, खूप जोराची भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना। घे पुत्र, हे फळ खा। मला फळ नको, मला मोदक हवेत। अरे खा दाडा, किती मोदक खातोस रे तू। हा हे घे। फक्त दोनच? हे तर माझ्या दाढेत राहतील। बर बाबा, अजून दोन घे बस। आणि या उंदराला, तो काय फक्त माझं तोंडच बघत राहणार? हा उंदीर मोदक खाणार। बर घे, तू पण खा।
लट्ट झालेत तर धावू नाही शकणार। चल तुला गम्मत दाखवतो। नंदी मित्र तुम्ही फारच बुद्धिमान आहात। माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल। हो हो विचारा विचारा। बघा जर तुम्ही उत्तर नाही देऊ शकलात तर मी तुमच्या पाठीवर सवार होऊन फिरणार। तशी वेळच येणार नाही। आता सांगा तो उंदीर वरती बसला आहे ना, त्याच्या अंगावरती किती केस आहेत? ते तर मला माहित नाही, तू सांगू शकतोस काय? हो नेमकीच सांगू शकतो, याच्या अंगावर 10,000 कोटी केस आहेत। ते कसे काय? तुला विश्वास नसेल होत तर मोजून घे। ठीक म्हणतोय तो। नंदीच्या पाठीवरून खाली उतरा गणेश, तो तुमच्या वडिलांशिवाय आणि कुणालाच आपल्या पाठीवर बसू देत नाही। बाल गणेशा नारद मुनी आता आताच माता पार्वतीला खूप पुष्कळचे मोदक देऊन गेले। बरं परंतु माता पार्वती म्हणत होती की आणा लपून ठेवणार नाहीतर गणेशा फास्ट करणार। चल जाऊन शोधूया। अरे उठ। प्रभु वरती पहा, तिकडे आहेत मोदक। हे तर फारच उंचावर आहेत। मी तुझ्यावर चढून प्रयत्न करतो। ठीक आहे बस ये। थोडा वरती चढ। हा कसला आवाज आहे गणेश? मी काहीच केलं नाही माते, हे सगळे मोदक मोषक राजाने पाडले, तोच वरती चढलेला। माझा तिथपर्यंत हातच पोचत नाही। किती त्रास देता रे तुम्ही लोक। दोन तर मिळाले
हे काय आहे? काय करू माताश्री, तुम्हाला तर माहीतच आहे मला किती मोदक आवडतात. असं मात्र पिताश्री योग ध्यानात तल्लीन आहेत, त्यांच्या साधनेत विघ्न पडेल. जशी आज्ञा माते. आणि त्यांच्या वस्तूंना हात नको लावूस, त्यांना फारच राग येतो.
अलख निरंजन, अलख निरंजन। नमस्कार आचार्य देव। चिरंजीवी भव। मी तुमचे पिता श्री श्री भोलेनाथांचं दर्शन घ्यायला आलो आहे। क्षमा करा ऋषीवर, ते योग साधनेत तल्लीन आहेत, आपण त्यांचे दर्शन करू शकत नाहीत। मी खूप लांबून अत्यंत आवश्यक कार्यासाठी आलो आहे, त्यांची भेट घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांच्या साधनेत व्यस्त असल्यास ते फारच क्रोधित होतात, आपण नंतर कधीतरी या। तू अतिथींचा अपमान करतो आहेस बालका, मी भोलेनाथांचं दर्शन अवश्य घेईन। हे अशक्य आहे मुनिवर। अरे मूर्ख बालका, तुला परशुरामाचा क्रोध माहित नाही आहे। मी तुमच्या धमकीला घाबरत नाही मुनिवर, योग्य हेच होईल की आपण इकडून प्रस्थान करावे। घोर अपमान, आज पर्यंत देवतांमध्येही कोणाची हिम्मत झाली नाही माझा मार्ग अडवण्याची। आपल्या अहंकाराचा सामना करण्याची हिम्मत आहे माझ्या मध्ये। पुढे येऊ नका। फारच धाडसी आहेस ना तू बालका, आता माझा प्रहार झेल। शिवजींचा परशु पाहून गणेशांनी त्यांचा प्रहार आपल्या दातावर झेलला। माते, माते, आ, माते, माते, आ। गणेश। परशुराम। क्षमा करा भोलेनाथ, क्षमा करा, रागाच्या भरात माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे। एवढा क्रोध? आपण तर तपस्वी आहात, यासाठीच वर मागता काय की एका अबोध बालकावर प्रहार कराल? माते पार्वती क्षमादान द्या, नक्कीच अनितीमुळे माझ्या हातून अपराध घडलाय, क्षमा माते क्षमा। जर मी तुम्हाला क्षमा केली तर माझ्या पुत्राचा दात तर परत जुळणार नाही ना? पुन्हा जुळणार तर नाही माते, पण हा तुटलेला दात व्यर्थ देखील जाणार नाही। तेव्हापासून गणेशजींचं नाव एकदंतही पडलं। गणेशजींची बुद्धिमत्ता, चातुर्य आणि धाडसाच्या अनेक कथा धर्मग्रंथात ठासून भरलेल्या आहेत। त्यातलेच एक कथा आहे कावेरी नदीचा जन्म। बघून फारच मज्जा आली। एकदा सूरदमन नावाच्या एका राक्षसाने आपल्या घनघोर तपस्येने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं। मी तुझ्या तपस्येने प्रसन्न झालो आहे सुरदमन, माग तुला कोणतं वरदान मागायचं आहे? जय हो भोलेनाथ, भाग्य माझं जे आपलं दर्शन झालं, मला वरदान द्या कि मी अजय भाव, कोणीही मला पराभूत करू शकणार नाही। तथास्तु। मी अजय झालो, आता मला कोणीही हरवू शकणार नाही। आता देवतागण जाऊन जाऊन कुठे जातील? शिवशंकरांच्या वरदानाने देवलोकांवर प्रचंड संकट कोसळलं। सूरदमनाने देवतांना पराजित करून बंदीवान करायला प्रारंभ केला।
मोठ्या प्रयत्नाने आपले प्राण वाचवून पळाले. राक्षसराज, सर्व देवतांना बंदिस्त बनवलं आहे. फक्त इंद्रदेवच कसे तरी निसटले आणि दक्षिण भारताच्या डोंगराळ भागात लपून बसलेत. त्यांना ही शोधून काढून बंदिस्त करा. मी कैलास पर्वतावर जात आहे आपले इष्ट देव शंकरजीना भेटायला. कुठे पळून जाताय वरुण देव? जर तुम्हाला तुमचं भलं व्हावं असं वाटत असेल तर थांबा. मी तुम्हाला बंदी नाही बनवणार. खरंच? तुम्हालाही इतर देवतांसारखं बंदी बनायचं नसेल तर माझं एक काम करा. काम? कसं काम? माझ्या प्रकोपाने भेदरून इंद्र दक्षिण भारतात कुठेतरी लपवून बसलाय. दक्षिण भारतातील लोकांनी त्याला लपवून माझ्याशी वैर घेतला आहे. त्यांना याची शिक्षा मिळेल. तू तिथे पाऊस पाडणं बंद कर. पावसाचा एक थेंब सुद्धा तिथे पडता कामा नये. तहानेने व्याकुळ होऊन ते इंद्रदेवाला माझ्या स्वाधीन करतील. जसं मी सांगितलंय तसं करा, नाही तर तुम्हालाही. मी लाचार आहे. या दुष्टाची आज्ञा मला ऐकावीच लागणार. प्रकोपामुळे दक्षिण भारतात कोरडा दुष्काळ पडला. तिथली वाईट स्थिती पाहून अगस्त्य ऋषींचं मन विषण्ण झालं आणि त्यांनी ब्रह्मदेवाला आनंदित करण्यासाठी यज्ञ करायला प्रारंभ केला. हे कोण आमचं आवाहन करीत आहे? आपला यज्ञ सफल झाला मुनिवर. सांगा काय इच्छा आहे? प्रणाम ब्रह्मदेव. प्रभू, आपण तर या प्रदेशाची करुण हालत बघताच आहात. पाण्याचा एक थेंब नाही. मानव पशु पक्षी वृक्ष वल्ली सारेच नष्ट होत चाललेत. आपण त्वरित कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे जा. त्यांच्या जटांमधून गंगा वाहते
तेच आपली इच्छा पूर्ण करू शकतात. जशी आपली आज्ञा प्रभू. आज्ञा द्या प्रभु. आता मुनी भरे पाणी घेऊन दक्षिण भारतात जाणार. आपणही जाऊया का? मी दक्षिण भारताचा प्रदेश कधीच पाहिला नाही. त्यांना विचारा ना, ते आपल्याला त्यांच्या बरोबर नेतील. विचारलं तर ते नाहीच म्हणणार. आपण गुपचूप गुपचूप त्यांच्या मागे जाऊया. एवढा दूर चालून मी तर थकून जाईन प्रभू. आशी कुठला कल खूप मजा येईल. Thank you.
होय, त्यात ते पशु पक्षी पाण्यासाठी मरत आहेत आणि मुनीवर इकडे आराम करत आहेत। मी तर थकलोय चालून चालून। मुनीवर पण थकलेले वाटतात, जर झोपून गेले तर देव जाणे किती वेळ व्यर्थ होईल। हो, पण आम्ही तरी काय करू शकतो? हा, मला एक युक्ती सुचली आहे, तू इकडेच बसून तमाशा बघ। नहीं, अरे मूर्खा, तू हे काय केलंस? माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलंस काळ्या टोणच्या राक्षसा। मी तुला शाप देतो। अरे गणेशजी, आपण क्षमा करा मुनीवर, वेळ व्यर्थ जात होता म्हणून मी तुमचं काम सोपं करून दिलं। ते पहा, धन्यवाद प्रभु, माझी आपणास ओळखण्यास सुख झाली, त्याबद्दल क्षमा मागतो। नाही मुनीवर, आपण त्या पृथ्वीच्या लोकांसाठी फारच भले केलं आहे। युगायुगापर्यंत ही कावेरी नदी अशीच वाहत राहणार आणि याचं पाणी प्राणी मात्राला जीवनदान देईल। बाळ गणेशा कुठे आहेत? आपल्या कामामध्ये हुशार राहायला पाहिजे, समजलंय तुम्ही? ऐका ऐका मित्रांनो, लक्षात ठेवा, एक गोड बातमी आहे, माझा छोटा भाऊ आला आहे। अभिनंदन, म्हणून हे लाडू वाटतोयस का? वाटत नाहीये, मी तर लाडू खातोय। तुम्हाला हवे असतील तर माता पार्वतीकडे मागा आणि थोडे माझ्यासाठी पण आणा। हे सगळे लाडू एकटेच खाते। गणेशजींच आपला मोठा भाऊ कार्तिकेयावर खूप प्रेम होत, पण दोन्ही भावंडांमध्ये प्रेमाची भांडणही नेहमीच व्हायची। गणेशजींना पुस्तक आणि ग्रंथ वाचण्याचा खूप नाद होता आणि ते नेहमीच वाचन करायचे, पण कार्तिकेय तर शूरवीर योद्धा होता। स्वादिष्ट आहे।
करायचंय. तू जा कार्तिक, आज की नाही भोजन जरा जास्तच झालंय म्हणून मला खूप झोप येते. भरपूर लाडू खाऊन तू तर फार आळशी झाला आहेस दादा. हा हे खोटं आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त चपळ आणि चलाक आहे. तर मग राहू दे दादा, तू तर माझ्या बरोबर धावू पण नाही शकणार. तुला माझ्या शक्तीची कल्पना नाहीये कार्तिके. नारायण नारायण, तुम्हा दोघांमध्ये सक्षम कोण आहे या गोष्टीचा निर्णय तर एका स्पर्धेनेच होऊ शकतो. कुठली स्पर्धा मुनीवर? तुम्हा दोघांमध्ये जो कोणी सगळ्यात आधी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारून आपल्या आई वडिलांना येऊन नमस्कार करेल तोच विजयी ठरवण्यात येईल. नारायण नारायण. संपूर्ण पृथ्वीला 3 प्रदक्षिणा, मी तर बेशुद्ध होतोय प्रभू. मला हे स्वीकार आहे. मला पण स्वीकार आहे. कशा आपण तर इथून गेलाही नाहीत. तुम्हाला सगळं माहितीये मुनीवर, माझ्या आई वडिलांमध्ये संपूर्ण विश्व समावलेला आहे. त्यांना प्रदक्षिणा घालणं म्हणजे ह्या संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा घालणं. यांनी तर आपल्या आधीच पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत आणि यांना विजयी घोषितही करण्यात आलंय. नारायण नारायण. नाही दादाने नक्कीच काहीतरी चलाखी केली आहे. लबाडी नाही, हुशारी बर. नारायण नारायण. बर दादा, जर तू खरोखरच विश्वाच्या 3 प्रदक्षिणा केल्या आहेस तर मग सांग तू काय काय पाहिलंस. 7 महाद्वीप, 4 महासागर, हिमालयाचे सर्वात उंच शिखर आणि विश्वाची सर्वात मोठी नदी. अजून सांगू? बस तू तर विजयी झालास, परंतु हे कसं काय होऊ शकतं? एका छोट्याच्या युक्तीने. पण आज मला विश्वास बसलाय की माझा छोटा भाऊ पण कमी नाही. खर तर आजच्या स्पर्धेचा खरा विजेता तर तूच आहेस. एकदा चांदो मामाचंही गणेशजीं बरोबर भांडण झालं. पौर्णिमेची रात्र होती, चारही बाजूंना बर्फाच्या डोंगरावर चांदण पसरलं होत. नटक नटक नन्ना मुन्ना बाल गणेश आहे,
मूर्ख मोषक मला पाडवलंस का? मी काय करू, हा सर्पराज अचानक वाटेत आला। क्षमा करा प्रभु, क्षमा करा, मी जरा घाईत होतो। माझे सारे लाडू पाडलेस। अच्छा, आता तूच यांना संभाळ। आता कुठे धावशील? प्रभु 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 जरा हळू, जरा प्रभु, मला वेदना होत आहेत। लठ्ठ गणपती पिलपिले लाडून घेऊन पडून गेले। माझी टिंकल उडवितोस काय दुष्ट चंद्र? जा, तुझ्या चेहऱ्याचं सौंदर्य ज्याच्यावर तू इतका गर्व करतोस नष्ट होऊन जाईल। तुझा प्रकाश नष्ट होईल, जो कोणी तुला बघेल त्यालाही कलंक लागेल। क्षमा करा प्रभु, मी दुष्ट मनाने काही बोलला नाही, मी तर सहज गंमत करत होतो, मला क्षमा करा। हे काळा तोंड घेऊन मी कसे जगणार? तुमचं हृदय विशाल आहे, मी आपला शरण आलोय देवा, माझा तेज मला परत करा, मला क्षमा करा प्रभु, क्षमा करा। क्षमा करा प्रभु, क्षमा करा। उठा चंद्रदेव, तुम्ही स्वतः देवता आहात, कुणाच्याही शारीरिक व्यंगावर टिंगल करणे हे तुम्हाला शोभा देत नाही। आपलं म्हणणं सत्य आहे श्री गणेश, आयुष्यात पुन्हा अशी चूक करणार नाही, मला क्षमा करा। खरंच प्रभु, चंद्राचा प्रकाशच नसेल तर रात्रीचा काय अर्थ? क्षमा प्रभु। चंद्रदेव, मी तुम्हाला दिलेला श्राप मी परत घेऊ शकत नाही, पण एक वरदान देतो, तुमच्या चेहऱ्यावरचे तेज हळूहळू कमी होत जाईल आणि हळूहळू परत येत जाईल। या सृष्टीतले लोक चांदण्या रात्री शिवांचित होणार नाही। कृपा प्रभु, तुमची कृपा। माझा नवीन बंगला आणि ही नवी कार। इट्स पार्टी टाइम। खिशात धन असेल तर शोक करण्याची इच्छा होतेच। धन आणि लक्ष्मीचे देवता कुबेर यांनी असंच काही केलं। कसं? चला
पाहूया आपण। प्रभूच्या चरणात दासाचा नमस्कार। माता पार्वती आणि बाळ गणेशला शतशत प्रणाम। देवा, मी आपल्यासाठी एक आमंत्रण घेऊन आलो आहे। कसलं आमंत्रण? माझी प्रार्थना आहे की आपण सर्वजण माझ्या महलात येऊन आणि भोजन ग्रहण करावे। आम्हाला भोजन देण्याच्या निमित्ताने आपल्या धन आणि वैभवाचं प्रदर्शन करायला आला आहे। माझी प्रार्थना स्वीकार करा प्रभू। क्षमा करा महाराज कुबेर, कैलास पर्वत सोडून जाणं हे माझ्याकरिता अशक्य आहे। आणि पतिदेवांच्या विना येणं मलाही योग्य वाटत नाही। म्हणजे देवाचा घरूनही मला दुखी होऊनच जावं लागेल की काय? नाही महाराज, एवढ्या प्रेमाने आमंत्रण घेऊन आलात, आपलं आमंत्रण स्वीकार आहे। आपण बालक गणेशाला घेऊन जावं। याला चविष्ट भोजनाची फारच आवड आहे। जशी तुमची इच्छा प्रभू। चला श्री गणेश जी। आज्ञा पिताश्री। या श्री गणेश। Thank you.
श्री गणेश। आता कुठून आणू? पूर्ण नगरातील भोजनच फस्त केलाय तुम्ही। मला नाही माहित, मी तुमचा अतिथी आहे, माझी भूक शांत करणं तुमचं कर्तव्य आहे। भोजन आणा नाहीतर मी तुला खाऊन टाकीन। पळून गेला, आता मी काय खाऊ? रक्षा करा प्रभू, रक्षा करा, मी आपल्या शरण मध्ये आलो आहे, माझी रक्षा करा। काय झालं महाराज कुबेर, आपण फारच घाबरलेले दिसत आहात। प्रभू तुमच्याशी काय लपू, आपल्या पुत्र गणेशाची भूक शांतच होत नाही, ते मलाच खाण्याची धमकी देत आहेत। अरे आपण तर साऱ्या जगाचे मालक आहात, एका लहानशा मुलाचं पोट भरू शकत नाही। मला क्षमा करा प्रभू, मी मनात अभिमान बाळगून आपणास आमंत्रण देण्यास आलो होतो, पण बाल गणेशाने माझ्या अभिमानाचा ठेकऱ्या उडविला। चला चांगलंच झालं, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव तर झाली। धनधान्याने संपन्न व्यक्तीला फळांने लादलेल्या वृक्षासारखं राहायला पाहिजे, नेहमीच झुकलेलं। Oh!
असो प्रभु मी एक वाटी भात आणला आहे याला ग्रहण करा. एवढ्याशा भातांनी माझं काय होणार? तरी पण आण. वा खूप स्वादिष्ट भात होता. माझं पोट भरलं. धन्य झालो प्रभू. मला वाटतं मी योग्य प्रकारे अतिथी सत्कार करू शकलो नाही. मला क्षमा करा. काही हरकत नाही. पुन्हा कधीतरी मला खाण्याला बोलो. नाही क्षमा करा प्रभू क्षमा करा. प्रभु तारकासुराने कार्तिकेयला परास्त करण्यासाठी कैलासवर आक्रमण केलंय. भगवान शंकर पण हजर नाहीत. आता आम्ही काय करावं? घाबरू नका. ह्या तारकासुराचा वध तर आमचा प्रिय भाऊ कार्तिकेयच्याच हाताने होणार. या युद्धात कैलासावर राहून माझे भावाचा साथ देईन. यावे भाऊ, या सृष्टीला तारकासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्याची वेळ आलेली आहे. जशी आज्ञा दादा, तू निश्चिंत राहा. मी आत्ताच या पाप्याला त्याच्या कर्माचा दंड देऊन या धरणीला त्याच्या अत्याचारापासून मुक्त करतो. एक लहानसा बालक माझ्याशी काय युद्ध करणार? याला तर मी मुंगी सारखं चिरडून टाकेन. याच्यासाठी तर माझा एक दैत्य सैनिकच पुरेसा आहे. हसून घे अहंकारी मूर्खा. मृत्यूच्या आधी तुला जेवढं हसायचंय तेवढं हसून घे, कारण आजच्या नंतर नाही तू राहणार आणि नाही तुझं हे हास्य. तुझं एवढं धाडस मायावी बालका, आताच मी तुला आणि तुझ्या मुठभर सैन्याला पळवून लावतो. आक्रमण. Ah!
कधीतरी ¡Suscríbete al canal!
नन्ना मुन्ना पार्वती बाबू।